नमस्कार, परिपूर्ण कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत स्वीट पदार्थ गुळाची मऊ लुसलुशीत लापशी, अगदी सोप्या पद्धतीने बघणार। चला तर आपण लापशी कशी बनवायची कृती पाहू। गॅसवर मी पॅन ठेवला आहे, गॅस चालू केला आहे। पॅन गरम झाला की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत एक चमचा तूप। हे साजूक तूप आहे, आपण एक चमचा सुरुवातीला घेतला आहे। इथे मी एक वाटी भरडा घेतलेला आहे, हा गव्हाचा भरडा आहे, तो कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये अवेलेबल आहे आणि सहज मिळतोही। एक वाटी घेतलेला आहे मी भरडा, आपण हा व्यवस्थित भाजून घेणार आहोत। पाहू शकताय आपलं इथं 2 मिनटं मी ह्याला व्यवस्थित भाजून घेतले। एक 5 मिनटानंतर पाहू शकता याचा कलर किती चेंज झाला आहे। आणि व्यवस्थित भाजल्या गेला तर आपली लापशी ही खूप मोकळी सुटसुटीत होते, आणि भाजण्यात व्यवस्थित नाही आला तर मग चिकट होण्याची शक्यता असते। एक 5 मिनटं झाले, आपण हे बाजूला काढून घेऊ। आता मी गॅसवर एक कढई ठेवली, कढईमध्ये मी 2 चमचे तूप घालणार आहे। तुपामुळे याला टेस्ट चांगली येते। तूप व्यवस्थित वितळलं की आपण याच्यात 3 वाटी पाणी टाकणार आहोत। एक वाटी जर भरडा असेल तर 3 वाटी आपण पाणी घालणार आहोत। कुकरमध्ये करणार असेल तरी एक वाटीला 3 वाटी पाणी घ्या, म्हणजे व्यवस्थित शिजल्या जाते आणि खूप चिखल होत नाही, एकदम मोकळी। आता आपण हे झाकून ठेवून व्यवस्थित पाणी उकळून देऊ। हे व्यवस्थित पाणी उकळलं की आपण याच्यात भाजून घेतलेला भरडा घालणार आहोत। मी इथे शेंगदाणे घेतले 2 चमचे, व्यवस्थित भाजले, त्याच्यावर साल काढून ते दोन्ही भाग केले। 2 चमचे खोबरं घेतलेले मी, ते बारीक कट केलेलं। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। खोबऱ्यामुळे आणि शेंगदाण्यामुळे वेगळीच टेस्ट येते खाताना, त्याच्यामुळे मी इथे शेंगदाण्याचा खोबऱ्याचा वापर करते। आता आपण हे कमी गॅसवर झाकण ठेवून एक 5 मिनटं वाफवून घेणार आहोत। गॅस हा कमीच ठेवायचा। एक 5 मिनटं झालेत, पाहू शकता आपली लापशी ही व्यवस्थित पाणी याच्यातलं आटलेलं आहे, म्हणजे लापशी आपली एकदम व्यवस्थित शिजलेली आहे। खायलाही खूप छान लागते। जेव्हा काही वेगळं खाण्याची इच्छा होईल तेव्हा हे नक्की ट्राय करा लापशी। आता आपण याच्यामध्ये 1 वाटी भरडा घेतला होता, त्याच वाटीने मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, तो एक व्यवस्थित खिसून घेतलेला आहे। आणि आपण याच्यात थोडासा फूड कलर घालणार आहोत, येलो कलर, ह्याने कलरही खूप छान दिसतो, त्याच्यामुळे ॲड केला आहे। आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकला तरीही चालेल। आता व्यवस्थित गूळ मिक्स केला की आपण याला 1 मिनिट वाफ काढून घेणार आहोत, जेणेकरून आपला व्यवस्थित गूळ मिक्स झाला पाहिजे। आपले 1 मिनिट झाले, पाहू शकताय गूळ व्यवस्थित मिक्स झाला आहे आणि आपली लापशी इथे व्यवस्थित तयार आहे। आता खूप चिखलही झाली नाही, एकदम मोकळी सुटसुटीत झाली। आता आपण याच्यामध्ये ॲड करू वेलची पूड। मी हे पिठी साखरमध्ये बारीक केलेली होती। 2 चमचे मी ड्रायफ्रूट्स घेतलेत, बदाम, काजू आणि मनुके आवडीनुसार। आता हे व्यवस्थित मिक्स केले, आपली खाण्यासाठी तयार आहे मऊ लुसलुशीत अशी लापशी। आणि गुळामुळे खाण्याला वेगळीच चव येते। तुम्ही जर YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेजारीच बेल आयकॉन असेल त्याच्यावर क्लिक करा, कारण जेव्हा जेव्हा मी नवीन असे व्हिडिओ बनवेल तेव्हा तुम्हाला सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन मिळेल। आपण आता ही सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ। पाहू शकता याचा कलरही खूप छान आला आहे। खाण्यासाठी रेडी। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।